अखेर सत्याचा विजय झाला। बाळासाहेब आणि आनंदीगे साहेबांच्या विचारांचा विजय आहे। बाळासाहेबांच्या विचारांचा आणि आम्ही घेतलेला जो निर्णय आहे त्या विचारांबरोबर एकरूप झालेल्या आमदार खासदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि असंख्य हजारो लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे। हा लोकशाहीचा विजय आहे। या देशात भारतीय घटनेत बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो आणि आम्ही निर्णय घेतला या राज्यामध्ये जो घटना आहे नियम आहे कायदा आहे आणि आमचं सरकार जे आहे या घटनेच्या आधारावर स्थापन झालं कायद्याने झालं नियमाने त्यामुळे आजचा जो निर्णय आहे निवडणूक आयोगाने दिलेला तो बाय मेरिटवर दिलेला निर्णय आणि हा निर्णय दिल्याबद्दल मी निवडणूक आयोगाला देखील मनापासून धन्यवाद देतो। बघितलं तर विरोधकांकडून आता टीका केली जाते की लोकशाहीला धरून हा निर्णय नाही खोकेदांचा निर्णय आहे अशा पद्धतीच्या टीका अजूनही केल्या जाते। तुम्ही म्हणतात लोकशाहीने आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली पाहिजे। मला त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही। हा लोकशाहीचा विजय आहे हा बहुमताचा विजय आहे आणि पुन्हा एकदा मी सांगतो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आणि तमाम लोकप्रतिनिधी जे आहेत माझ्या सोबत असलेले 50 आमदार सर्व खासदार लोकप्रतिनिधी ज्यांनी माझ्या भूमिकेशी एकरूप झाले या सगळ्यांचा विजय आहे आणि अखेर हा सत्याचा विजय न्यायालय। चुनाव आयोग ने जो निर्णय दिया है उसका मैं स्वागत करता हूँ। ये लोकशाही का विजय है। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी धर्मवीर आनंद दिघे जी इनके विचारों का विजय है और मेरे साथ मैंने जो भूमिका ली उसके साथ जो 50 विधायक और 13 सांसद हजारों लाखों कार्यकर्ता पदाधिकारी शिवसैनिक ये इनका विजय है और इसलिए मैं चुनाव आयोग को धन्यवाद देता हूं। सर सुप्रीम कोर्ट का आज निकाल जो है तो सुप्रीम कोर्ट देखिए अशा प्रकार लोकशाही धरून तुम्हारा विजय होईल अशी अपेक्षा आहे का तुमची? लोकशाही मध्ये बहुमताला महत्व असतं आणि आज आपण पाहिलं बहुमताचं सरकार या राज्यात स्थापन झालं आणि त्यामुळे घटना कायदा नियम हे सगळं बघितलं तर बहुमतच महत्त्वाचं असतं आणि ते बहुमत आमच्या सोबत आहे त्यामुळे मेरिटवर निर्णय लागावा ही आमची प्रामाणिक अपेक्षा। हा विषय न्यायपरिवृष्टी असल्यामुळे मी त्याच्यावर जास्त काय भाष्य करू इच्छितो। थँक्यू। धन्यवाद।